विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या वर्गातील जनरल सायन्स या विषयातील नंबर 1 जे चॅप्टर आहे द लिव्हिंग बर्ड्स ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन या चॅप्टरमधील ॲडॉप्टेशन इन प्लांट्स प्राण्यांमधील अनुकूलन कसं आहे याची चर्चा आपण इथे करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं जर निरीक्षण केलं, वनस्पतींचं निरीक्षण केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये लक्षात त्यांच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये कशा प्रकारचा बदल, ते कुठे राहतात, काय खातात, याविषयी जर तुम्ही बारकाईने निरीक्षण जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक प्राण्यांची तुलना जर केली तर जमिनीवरील जे प्राणी आहेत प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची जी त्वचा आहे ती, त्यानंतर शरीरांचा आकार, यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसून येतो. तर माशांच्या त्वचेवर खवले असतात, तसेच शरीरावर त्यांचे पर असतात. लक्षात, माशांच्या याच्यावरती स्केल असतात आणि त्याचे जे फाईन्स आहेत पर असतात, आणि शरीराचा आकार हा दोन्ही बाजूंना कसा असतो, निमूळता असतो. लक्षात ठेवा, तर दोन्ही बाजूंना निमूळता असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये श्वसनासाठी नाकाच्या ऐवजी एक प्रकारचे कल्ले असतात, गिल्स म्हणतो आपण त्याला, नाकाच्या ऐवजी त्यांना कल्ले असतात. आणि त्यांच्या ज्या पापण्या असतात त्या एक प्रकारच्या कशा असतात, ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्यासुद्धा असतात. ओके, अशा प्रकारे त्यांचं शरीर त्याच्यात अवयवांमध्ये कसा बदल झालेला असतो याचा आपण या ठिकाणी उपयोग पाहिलेला आहे. जर तुम्ही समजा माशांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर माशाच्या शरीराचं तर फाईन्स, त्यानंतर त्याचे गिल्स लक्षात आणि स्केल, त्यानंतर पायांची त्वचा, त्यांना कशासाठी त्याचा उपयोग करावा लागतो, बेडूक पाण्यामध्ये असताना कशाद्वारे श्वसन करतो, त्यानंतर बेडकाच्या मागच्या पायाचा, पाय लांब असतात, पुढचे पाय आखूड असतात, बदक पाण्यामध्ये असताना ओले का होत नाही, या सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील. तर आपण एकेकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला बेडूक, बदक यांच्या पायाच्या बोटांमध्ये पडदे असतात. लक्षात, अशा प्रकारचे पडदे तुम्ही पाहिलेले असतील तर त्याच्यामुळे त्यांना त्याचा उपयोग एक प्रकारचे ओर्स जे आहेत वल्हवण्यासाठी, पाण्यात असताना त्याचा उपयोग त्यांना ओर्स मीन्स वल्हवणे, तसे नावेला वल्हवण्यासाठी, वल्हवल्यानंतर नाव पुढे जाते, तशा प्रकारे त्याचा उपयोग त्यासाठी त्यांना होत असतो. त्यानंतर बदक किंवा पानकोंबडी जी आहे, अशा पक्ष्यांचे जे पंख पिसे जे असतात ते एक प्रकारे तेलगट असतात. लक्षात ठेवा, तर तेलगट असल्यामुळे त्यांच्या याच्यावरून पाणी हे ओघळून जातं इझिली. लक्षात, त्या ओघळून जातं. त्यानंतर बेडकाच्या पायातील बोटातील जे पडदे असतात, त्यानंतर बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोकं असतं त्याचं. लक्षात, तर अशा प्रकारे त्याच्या शरीराची रचना असते, त्याच्यामुळे तो पाण्यात सहज पोहतो. आणि पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो. लक्षात घ्या, पाण्यात आणि जमिनीखाली असताना तो स्किन म्हणजे त्वचेद्वारे श्वसन करत असतो, तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे अँड युझिंग द नोज अँड लंग्स ऑन द लँड. तर जमिनीवर असताना नाक व फुफ्फुसाद्वारे तो श्वसन करतो, म्हणजेच तो पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. तर बेडकाची एक वैशिष्ट्यपूर्ण पाठ जी आहे त्याची टीप लक्षात, त्याला गवतात लपण्यास मदत करते. तर टिपिकल कलर्स ऑफ द फ्रॉग बॅक हेल इट इज हाईड अमॉंग द ग्रासेस. तर त्याला गवतामध्ये लपण्यास मदत करते, त्याच्यामुळे तो कलर त्याचा ओळखू येत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला अनेक प्रकारचे उभयचर प्राणी तुम्ही पाहिलेले असतील. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ॲडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रॅस लँड ॲनिमल्स. तर जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. तर तुम्ही जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ अशा प्रकारचे प्राणी तुम्ही पाहिले असतील, सिंह, तर या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात, त्यांना नख्यासुद्धा असतात, क्लॉज असतात, आणि या प्राण्यांना अणकुचीदार सुळेसुद्धा असतात, टीथ आर शार्प्स. तर त्यांना त्या ठिकाणी जे मांस फाडून खाता यावं म्हणून अशा प्रकारचे अणकुचीदार सुळे त्यांना असतात. तर वाघाच्या पायाच्या तळात गादीसारखा भाग असतो. तुम्ही जर वाघाचे पाय पाहिले तर त्यांच्या तळाशी एक गादीसारखा असा मऊ भाग असतो, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्याला लागत नाही, चालताना सायलेंटली लक्षात भक्ष्याला लागत नसल्यामुळे तो सहजतेने कॅप्चर करू शकतो, इझिली भक्ष सहजतेने त्याला पकडता येतं. आणि मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्याचे जे स्थान आहे
ते डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असतं, लक्षात ठेवा. त्यांच्या डोक्याच्या निमुळत्या बाजूस, एक प्रकारचं लोकेटेड ऑन देअर हेड, त्याच्यासमोर असतं. त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्यसुद्धा तो पाहू शकतो. त्याचं जसं असल्यामुळे त्याला दूर अंतरावरील भक्ष्य तो पाहू शकतो. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे जे स्थान असतं ते कपाळाच्या खाली व बाजूस असल्यामुळे त्यामुळे त्याला त्यांना खूप मोठा परिसर दिसतो, लक्षात घ्या. त्यानंतर शत्रूपासून बचाव करण्यास त्याला संधी मिळते. त्यानंतर शाकाहारी जे प्राणी असतात ते त्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात. जे शाकाहारी प्राणी असतात त्यांचे पाय खूर हे मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे जे लांब कान, दूर अंतरावरील आवाजसुद्धा ते ओळखतात. लक्षात, डिस्टन्स साऊंड्स ऑफ द डिस्टन्स डिफरंट डायरेक्शन, वेगवेगळ्या अंतरावरील आवाजाचा ते वेध घेऊ शकतात. त्यानंतर जे वेगवेगळे प्राणी आहेत त्याच्यामध्ये, की एक प्रकारे आपण हरिण, काळवीट यांचा जो रंग आहे तो परिसराशी जुळणारा आहे, लक्षात. त्यानंतर मिळता जुळता आहे, त्यामुळे वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना एक मजबूत दातसुद्धा असतात. तर अशा प्रकारे जंगल व गवताळ प्रदेशात राहणारे प्राणी ते अनुकूलित कसे झालेले असतात हे आपण या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ॲडॉप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल, वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन कसं असतं. आता वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याची तीव्रता असते, आपल्याला माहिती आहे की सर्व्स स्कॅरिटी ऑफ वॉटर्स, पाण्याची तीव्र कमतरता असते. त्यामुळे शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणारे जे प्राणी असतात त्यांची जी त्वचा असते ती थीक असते, जाड असते, पाय लांब असतात. त्यांच्या पायांचा जर तुम्ही आकार पाहिला तर हे पाय लांब असतात व तळवे गादीसारखे व पसरट असतात, लक्षात घ्या. तर त्यानंतर नाकावर एक त्वचेची घडी असते, त्यांच्या नाकावरती नॉस्ट्रील्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन, त्यांच्या नाकावर त्वचेची घडी असते. त्यानंतर त्यांच्या ज्या आयलीड्स असतात पापण्या, त्या लांब व जाड असतात. आणि वाळवंटी प्रदेशातील जे उंदीर आहे, साप आहेत, लक्षात कोळी आहेत, सरडी आहेत, असे जे प्राणी आहेत ते खोलवर बिळ करून त्या ठिकाणी राहत असतात. त्याच्यानुसार त्यांचं अनुकूलन जे आहे तिथे त्या ठिकाणी झालेलं असतं. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स, हिमप्रदेशातील प्राण्यांचं अनुकूलन कसं झालेलं असतं. तर यामध्ये जे ध्रुवीय अस्वल आहे, हिमप्रदेशात राहणारे जे प्राणी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला याक आहे, पोलर बिअर्स, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, लक्षात माउंटेन गोट, त्यानंतर सायबेरियन हस्की, अशा प्रकारचे हे जे ध्रुवीय अस्वल म्हणतो आपण, पांढरा कोल्हा पर्वतात पर्वतीय शेळी म्हणतात, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा आहे, त्यानंतर हिम बिबटे आहे, या प्राण्यांची व विषुववृत्तीय जंगलातील याच जातीच्या प्राण्यांची तुम्ही माहिती जर इंटरनेटवरून मिळवली तर तुम्हाला त्यांची तुलना ही करता येईल. तर हिमप्रदेशात राहणारे जे प्राणी असतात ते सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब दाट केस, लाँग हिअर्स, थीक अँड लाँग हिअर्स, त्याचे दाट केस असतात, लांब केस असतात, आणि पांढरे आणि चंदेरी रंग, स्किन टिपिकल्स कॅरेक्टर्स, लक्षात, ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स. तर पांढरे किंवा चंदेरी रंग हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे त्यांचा उपयोग त्यांना त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ॲडॉप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, एरियल म्हणजेच हवेत, लक्षात, हवेत संचार करणारे प्राण्यांचं अनुकूलन कसं झालेलं असतं त्यात आपल्या इथे पाहायचं आहे. जर तुम्ही आता रस्त्यावरून धावत असताना जे धावणारी वाहनं, आकाशात उडणारी काही विमानं, यांच्या रचनेमध्ये नेमका कोणता फरक आहे याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पक्ष्यांची शरीर देखील दोन्ही बाजूंना निमुळती असतात. स्पिंडल शेप बॉडी बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. तर त्याच्यामुळे काय होतं, उडताना त्यांचा हवेचा विरोध होत नाही आणि शरीरावरील जे पिसांचं आवरण असतं, लक्षात, शरीरावर जे पिसांचं आवरण असतं त्या पुढच्या पायाचे पंखात झालेलं जे रूपांतर आहे, त्यानंतर त्यांची हाडं एक प्रकारची हॅलो असतात, हॅलो बोन्स म्हणजे पोकळ हाडे, यामुळे त्यांचं शरीर एक प्रकारचं हलकं असतं,
लक्षात, हाडं पोकळ असल्यामुळे शरीर हलकं असतं आणि उडण्यास अनुकूलित झालेले असतात, त्याच्यामुळे हलकं शरीर असल्यामुळे ते उडू शकतात. त्यानंतर कीटक आहे, इन्सेक्ट, ऑल्सो लाईट इन वेट. कीटकांचं शरीरसुद्धा निमुळतं असतं आणि हलकं असतं. पंखाच्या दोन जोड्या व काडीसारखे सहा पाय त्यांना असतात, लक्षात, दे फ्लाय टू पेअर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक द सिक्स स्टिक लाईक लेग्स. त्यांना पंखाच्या दोन जोड्या आणि काडीसारखे सहा पाय अशा रचनेमुळे कीटक हवेत उडू शकतात. तसेच त्यांना चालताना जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची पायाची हालचाल त्या ठिकाणी झालेली दिसेल. त्यानंतर वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायाच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असतात. जर तुम्ही समजा वटवाघूळ प्राण्याला जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्यामुळे ते उडू शकतात, लक्षात. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला ते अनुकूलित त्या याच्यानुसार ते प्राणी अनुकूलित झालेले असतात. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ॲडॉप्टेशन इन अ रेप्टाईल्स, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. तर सरपटणारे जे प्राणी आहेत आपल्याला माहिती आहे की स्नेक आहे, अर्थवर्म आहे, लक्षात, गांडूळ म्हणतो आपण त्याला, हे सरपटतात. त्यावेळेस तुम्ही पाहिलं की सरपटताना त्यांना कोणत्या अवयवाचा वापर करावा लागतो, त्यामध्ये काय बदल झालेले असतात. त्यानंतर तुम्ही पाल पाहिली असेल, लिझर्ड पाहिला असेल, लाईक लिझर्ड्स गार्डन, लिझर्ड्स, लक्षात. त्यानंतर क्रोकोडाईल्स हे जे आहेत, पाल, सरडा, मगर यासारखे जे प्राणी आहेत त्यांचा स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून ते प्राणी सरपटत असतात. त्याचबरोबर त्यांची जी त्वचा असते, लक्षात, त्यानंतर त्यांची जी त्वचा आहे, पंज आहे, विशिष्ट रंग आहे, हा सुद्धा त्यामध्ये अनुकूलित झालेला आहे. तर जसं की पाल, लक्षात, हाऊस लिझार्ड्स, मॉनिटर लिझार्ड्स त्याला आपण घोरपड म्हणतो, यांचे पंजे नखयुक्त आणि पातळ असतात, लक्षात, क्लॉज टोज अँड थीन सोल्स. तर नखयुक्त त्याला नख असतात आणि पातळ असतात. तर सापाची जी त्वचा आहे, स्नेक्स हॅव द स्केली स्किन, सापाची त्वचा जी असते ती खवलेयुक्त असते. त्यानुसार ते प्राणी जसं त्यांचं अनुकूलन झालेलं असेल त्यानुसार त्यांच्या शरीराची रचना ही झालेली असते. नेक्स्ट टॉपिक आहे ॲडॉप्टेशन फॉर फूड्स इन ॲनिमल्स, की अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. आपण शरीराचे वेगवेगळ्या भागांचं ऑब्झर्वेशन केलं, आता अन्न ग्रहणासाठी त्यांचं अनुकूलन कसं झालेलं आहे. तर प्राण्यांचे शाकाहारी आणि मांसाहारी, हर्बिओर्स अँड कॉर्निओर्स, अशा प्रकारचे दोन गटात वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. तर त्या आधारे प्राण्यांना जे वर अन्न ग्रहण आहे ते करणं सोपं जातं. त्याबाबत तुम्हाला आपण पुढचा एखादी पाठ घेणार आहोत पोषण, त्याच्यात तुम्हाला आणखी चांगली सविस्तर माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्यानंतर तुम्हाला आता की तुम्ही जर भेडू, साप लक्षामध्ये, त्यानंतर पक्षी, डास आहे, फुलपाखरू असेल, या सगळ्या प्राण्या जे असतात त्यांचे भक्ष्य कसं मिळवतात त्याविषयी तुम्ही माहिती डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी या वाहिन्यांवरती जर तुम्ही एक प्रकारचे जर ऑब्झर्वेशन केलं त्या की ते कशा प्रकारचे भक्ष्य मिळवतात, तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे अनेक प्राणी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता आपण सुरुवातीला काही प्राण्यांची माहिती दिली तुम्हाला, त्याची सविस्तर थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. आता तुम्ही हा जर चार्ट पाहिला त्याच्यामध्ये ॲडॉप्टेशन झालेलं अनुकूलन, ॲनिमल्स प्राणी आणि यूज ऑफ ॲडॉप्टेशन म्हणजे अनुकूलनाचा उपयोग. तर याच्यामध्ये समजा तुम्हाला आता शार्प टीथ आहे, तीक्ष्ण सोळे. तीक्ष्ण सोळे कोणामध्ये असतात? लॉयन, टायगर्स, वाघ, लक्षात. मग त्यांना त्याचा उपयोग कशासाठी होतो की टू टीयर द फिश, मासे फाडून खाण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो. आता लॉन्ग अँड पॉइंट्स बीक म्हणजे टोकदार लांब चोच असलेले प्राणी, त्याच्यामध्ये किंगफिशर घेऊ आपण, क्रेन घेऊ, हे जर प्राणी तुम्ही घेतले तर त्यांच्यात त्यांना उपयोग त्याच्यासाठी टू कॅप्चर द फिश इन वॉटर, पाण्यातील मासे पकडण्यासाठी त्याला त्यांचा उपयोग करता येतो. त्यानंतर आहे शॉर्ट बीक, आखूड चोच असलेले जे आहेत त्याच्यात तुम्हाला लिहिता येईल स्पॅरो, चिमणीसुद्धा उदाहरण लिहिता येईल. तर त्याचं जे यूज आहे स्पॅरोचा, टू पीक द ग्रेन, दाणे जे आहेत ते उचलण्यासाठी त्याचा उपयोग चिमणी करत असते. त्यानंतर लॉन्ग अँड स्टिकी टंग, लांब चिकट जीभ जी आहे
ती कोणत्या प्राण्यांमध्ये असते? लांग जिबर जीप, द गार्डन लिझार्ड आणि फ्रॉक. लक्षात, या प्राण्यांमध्ये अशा प्रकारची चिकट अशी जीप असते. त्याचा उपयोग त्यांना कशासाठी करता येतो? टू कॅच द इन्सेक्ट, कीटक पकडण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग करता येतो. त्यानंतर आहे लाँग नेक, त्याला आपण लांब मान असं म्हणतो. तर लांब मान ही कोणत्या कोणत्या प्राण्यांमध्ये असते? जिराफ, लक्षात इमू, ऑस्ट्रिच, हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये लाँग मान असते. त्याचा उपयोग जर तुम्हाला विचारला तर पक्ष्यांमध्ये जर म्हटलं आपण बर्ड्स, टू हॅव द लाँग डिस्टन्स गेज, जेणेकरून त्यांना लांब एक प्रकारची नजर दिसावं अशा प्रकारे त्याचा उपयोग करता येईल. आणि जिराफ अशासारखा प्राणी जर घेतला आपण, टू ईट द लीव्स फ्रॉम द टॉप ऑफ द ट्रीज, उंच झाड असेल एखादी तर त्याची जर पानं खायची असेल तर त्याला त्याचा लांब मानेचा उपयोग करता येतो. अशा प्रकारे हे जे अनुकूलन आहे प्राणी त्यांच्या शरीरात असलेला बदल आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा काय होतो याचं सविस्तर आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचं आहे पुढे ॲडॉप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स, की परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की विविध रंगाचे सरडे, नाकतोडे तुम्ही पाहिलेले असतील तर सहजरित्या दिसत नाही तुम्हाला. तर वनस्पतीवर गवतामध्ये किंवा झाडांच्या खोडावर असताना त्यांचा जो रंग आहे लक्षात, तो त्या ठिकाणाच्या रंगाशी मिळता जुळता असतो. ते प्लॅन्ट्स लाईक अ स्टेम, लीव्ज, फ्लावर्स या ठिकाणी असताना तुम्ही एखाद्या झाडावरती एखादी नाकतोडा पाहिला असेल, एखादी अळी पाहिली असेल, तर हे त्याच रंगाचे असतात, आपल्याला लवकर दिसतसुद्धा नाहीत, रंगाशी मिळते जुळते असतात. लक्षात, मग अशा प्रकारे त्यांचे अधिवास जो असेल की चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गॅन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इनॅबल डेम टू लिव, फीड, रिप्रोड्यूस, टू प्रेप्युचेट देमसेल अँड प्रोटेक्ट देमसेल फ्रॉम देअर इनेम्स इन अ स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द हॅबिट्स हॅबिटॅट्स अँड इट्स जॉग्रॉफिकल कंडिशन्स आर कॉल्ड ॲडॉप्टेशन. म्हणजेच तुम्हाला अनुकूलन म्हणजे काय याची आणखी माहिती जर पाहिजे असेल तर आपण ते व्याख्येनुसार म्हणू शकतो की अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, विशिष्ट परिसरात जगणं, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणं, अन्न मिळवणे, शत्रूंपासून स्वतःचं रक्षण करणे, अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये झालेले जे बदल आहेत त्याला आपण अनुकूलन असं म्हणत असतो. लक्ष, त्यानंतर आपण जर खाली पाहिलं की ॲडॉप्टेशन इज नॉट सडन प्रोसेस, अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही, ती प्रक्रिया निरंतर असते, कंटिन्युअस चालत असते. हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले जे प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे जे बदल आहेत ते परिस्थितीनुसार झालेले अनुकूलन आहे. हे एक वैविध्यपूर्ण जपणं आपलं एक कर्तव्य आहे, आपण ते जपणूक करायला पाहिजे की पूर्वीच्या काळात असलेल्या प्राण्यांमध्ये आता झालेला जो बदल आहे त्याचं वैविध्यपूर्ण जतन करणं हे आपलंसुद्धा काम आहे. तर डॉर्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने एक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे की डॉर्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. त्याचं नाव होतं चार्ल्स डॉर्विन. हा जीवशास्त्रज्ञाचा जीवशास्त्र विषयाचा शास्त्रज्ञ होता. त्या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास केला, स्टडी केला आणि अभ्यास केल्यानंतर असं सुचवलं की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते ते सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता जी आहे ती सर्वात जास्त आहे. यालाच त्याने सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजेच सक्षम तोच टिकेल सिद्धांत त्याला म्हणतात. लक्षात, तर हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. तर डार्विनचा फर्स्ट प्रिन्सिपल जर आपल्याला विचारला एक प्रकार तर तुम्हाला हा पूर्ण सिद्धांत सांगावा लागेल. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिलेलं आहे की नॅचरल सिलेक्शन, इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ द न्यू बेनिफिशियल कॅरेक्टर्स कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाइव, दिस चेंज इज प्रेझेन्स प्रिझर्व इन द टेक इन द नेक्स्ट जनरेशन. दिस इज अ डॉर्विन्स सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, की त्याला आपण नैसर्गिक निवडीचा दुसरा जो सिद्धांत आहे की एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरवणारं एखादे वैशिष्ट्य घेऊन
जन्माला आला बट टिकू शकला समजा, तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डॉर्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत दुसरा असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिक, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे? तुम्ही जर आपल्या सभोवतालच्या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा जर अभ्यास करायचं ठरवलं असं तर ते तुम्हाला अवघड गेलं असतं, तर त्यासाठी लक्षात राहावं म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे प्राण्यांचे स्वतंत्र वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्माचा निकष लावून केलेले आहेत. त्यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड त्यांनी एक प्रकारे बनवलेली आहे लक्षात. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की अ हॅरेची इज फॉर्म ऑफ क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ द किंगडम ॲनिमिलिया ऑर द किंगडम प्लांटे. फर्दर ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन द बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. धीस इज कॉल्ड द हॅरेची ऑफ क्लासिफिकेशन. तर त्याला आपण हॅरेची ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय की वर्गीकरणाचा पदानुक्रम कशाला म्हणतात, की त्यासाठी तुम्हाला की सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होते, पुढे सजीवांच्या गुणधर्मामधील जे ठळक आणि मूलभूत साम्य व भेद सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस म्हणजे साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचं ठळक गट तयार केले, यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हणत असतात. आता याच्यामध्ये हॅरेची जो आहे पदानुक्रम जो आहे तो कोणता आहे त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा आपण घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल आता मँगो आणि ह्युमॅन याची सविस्तर आपण माहिती पाहणार आहे. आता समजा मँगो आहे त्याची किंगडम जी आहे सृष्टी, हां, आंब्याची आहे प्लांटे आणि मानव आहे ॲनिमिलिया, ओके. त्यानंतर फायलम, फायलम म्हणजे संघ, तर आंबा हा अँथोफिलिया संघामध्ये येतो आणि कॉरडाटा मानव हा कॉरडाटा संघामध्ये येत असतो. त्यानंतर क्लास वर्ग, त्याच्यामध्ये डायकॉटिलिडॉन लक्षात, आंबा हा डायकॉटिलिडॉन, त्याला दोन, तुम्ही जर कोई पाहिले तर त्याला दोन दल असतात एक प्रकारचे म्हणून, आणि मॅमेलियन मानव जो येतो तो मॅमेलियन वर्गामध्ये येतो. त्यानंतर जो ऑर्डर आहे, ऑर्डर म्हणजे गण, त्याच्यामध्ये स्पिंडल्स जी ऑर्डर आहे ती मँगोची स्पिंडल्स आणि प्रिमेट्स आणि ह्युमॅनमध्ये येते प्रिमेट्स. त्यानंतरचा आहे पुढचा फॅमिली, फॅमिली म्हणजे कुल, तर कुलामध्ये आंबा जो असतो तो ॲनॅकार्डी एस या कुलामध्ये येतो आणि मानव जो आहे तो होमिनिडे या कुलामध्ये येत असतो. त्यानंतर आहे जीन्स, प्रजाती म्हणतो आपण, तर जीन्स प्रजातीमध्ये आंबा जो आहे तो मॅग्निफेरा या जीनसमध्ये येतो आणि मानव जो असतो तो होमो या प्रजातीमध्ये येत असतो. त्यानंतर स्पेसिस जाती, जातीमध्ये आंबा आहे इंडिगा आणि मानव असतो सॅपियन, अशा प्रकारच्या ह्या जाती आहे. अच्छा, पुढचा टॉपिक आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल्स लिनियस. कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. तर समजा तुम्हाला विचार जर केला तुम्ही की तुमच्या वर्गात एकाच नावाचे 4 ते 5 मुलं आहेत समजा, मग त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात हे इतरांना कळावं म्हणून तुम्ही काय कराल, कारण नावं सारखी आहेत त्यांची, बरोबर. तर त्यांचं पूर्ण नाव तुम्ही सांगू, त्याचं आडनाव लक्षामध्ये, नाव आणि आडनाव अशा प्रकारे हे जे दोन नाव आहेत त्यालाच एक प्रकारे द्विनाम पद्धती असं म्हणतात. फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम, दिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमेनक्लेचर्स. यालाच द्विनाम पद्धती आपण म्हणणार आहोत, की प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो. ही जी बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे त्या पद्धतीचा वापर सजीव ओळखण्यासाठी केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. त्या नावात दोन संज्ञा आहेत. पहिली जी संज्ञा आहे त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज द जीनस, पहिली जी संज्ञा आहे ती प्रजाती, अँड सेकंड इज अ स्पेसिस, आणि दुसरी जी संज्ञा आहे ती जाती दर्शवत असते. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहे. तर एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्यात
त्यांचा जो रंग आहे, कलर आहे, हाईट्स आहे, हॅबिटॅट्स आहे, हॅबिट्स आहे, लक्षात रंग, उंची, त्यानंतर शेपटीची लांबी म्हणू, यांच्यामध्ये काहीतरी भेद असले तरी त्यात संकर होतो. प्रजनन आणि जी वंशवृद्धी जी आहे ती सुद्धा होऊ शकते. लक्षात, त्याच्यामध्ये प्रजनन आणि वंशवृद्धी जी आहे, रिप्रोड्यूस, हां, ही सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही जगभरातील सर्व जे मांजरं असतील, समजा एकाच प्रजातीत मोडत असतात, सगळ्या प्रकारचे जे कॅट्स असतील ते सगळे एकाच सेम स्पेसिसमध्ये मोडत असतात. त्यानंतर प्राण्यामध्ये कोंबडी, गाय जी आहे, काऊ, लक्षात हेन, काऊ, डॉग, अशा प्रकारे जे प्राणी आहेत ते, आणि वनस्पतींमध्ये जो काही, समजा तुम्ही आंबा घेतला, मँगो घेतला, व्हीट घेतला, माईस घेतला, हे सगळे वनस्पतींमध्ये येतात, आणि हे सगळे मी सांगितलं तुम्हाला, ते प्राणी हे प्राण्यांमध्ये येत असतात. अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतरचा आपल्याला की वनस्पती आणि प्राणी सजीव सृष्टीतील जी द्विमान द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. तर लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि त्यांचं सायंटिफिक नेम काय आहे. आता पहिला जर तुम्ही पाहिला तर डॉग, कुत्रा, त्याच्यामध्ये कॅनिस फॅमिलीरिस अशा प्रकारचं त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर काऊज, गाय, गाईचं जे सायंटिफिक नेम आहे ते बॉस टायरस, लक्षात, अशा प्रकारचं सायंटिफिक नेम आहे. त्यानंतर हिबिस्कस, जास्वंद म्हणतो आपण तिला, तर जास्वंदाचं हिबिस्कस रोझा, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस अशा प्रकारचं सायंटिफिक नेम आहे त्याचं. त्यानंतर आहे ज्वार, ज्वारी, त्याचं वैज्ञानिक नाव जर विचारलं तुम्हाला तर सागर्म व्हेलगेर अशा प्रकारचं, व्हेलगेर अशा प्रकारचं त्याचं, किंवा सागर्म बाय कलर असं म्हटलं तरी काही हरकत नाही, हे अशा प्रकारचं वैज्ञानिक नाव आहे. तर अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचं अशा प्रकारची नावं हे त्या ठिकाणी वैज्ञानिक नावं ठेवलेली आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.